हॅलो स्टुडंट्स, वेलकम. सो चला, आज आपण 8वी सामान्य विज्ञान हा विषय बघत आहोत. त्यामधला हा 19वा चॅप्टर आहे, ताऱ्यांची जीवन यात्रा. तर या चॅप्टरचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या आधी सुद्धा जे सगळे धडे आहेत, या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय 8वी विज्ञान ह्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सगळे स्वाध्याय बघू शकता. तर चला आता लगेच आपण स्टार्ट करूयात. प्रश्न पहिला, शोधा म्हणजे सापडेल. त्याच्या आधी विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. प्रश्न अ, आपल्या दीर्घिकेचे नाव हे आहे. तर बघायचंय याचं उत्तर. आपल्या दीर्घिकेचे नाव मंदाकिनी हे आहे. पुढचा प्रश्न आ, प्रचंड अंतरे मोजण्यासाठी हे एकक वापरतात. उत्तर, प्रचंड अंतरे मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. प्रकाशाचा वेग किलोमीटर पर सेकंद एवढा आहे. उत्तर, प्रकाशाचा वेग 30 दशलक्ष किलोमीटर पर सेकंद एवढा आहे. प्रश्न ए, आपल्या आकाशगंगेत सुमारे तारे आहेत. उत्तर बघा, आपल्या आकाशगंगेत सुमारे 10 अब्ज इतके तारे आहेत. पुढील प्रश्न उ, सूर्याची अंतिम अवस्था असेल. उत्तर, सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू असेल. प्रश्न उ, ताऱ्यांचा जन्म मेघांपासून होतो. उत्तर, ताऱ्यांचा जन्म अंतर तारकीय मेघांपासून होतो. प्रश्न ए, आकाशगंगा ही एक दीर्घिका आहे. आणि याचं उत्तर, आकाशगंगा ही एक चक्राकार दीर्घिका आहे. प्रश्न ए, तारे हे वायूंचे गोल असतात. उत्तर, तारे हे तप्त वायूचे गोल असतात. प्रश्न पुढील ओ, ताऱ्यांच्या वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते. उत्तरामध्ये बघा रिकामी जागेत काय येणार, ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते. पुढील प्रश्न अ, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास एवढा वेळ लागतो. तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास एवढा वेळ लागतो. उत्तर, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 8 मिनिटे एवढा वेळ लागतो. तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 1 सेकंद
एवढा वेळ लागतो. पुढील प्रश्न अ, ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्यांची जलद गतीने होते. उत्तर, ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्यांची उत्क्रांती जलद गतीने होते. प्रश्न अ, ताऱ्यांच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्यांच्या अवलंबून असते. उत्तर, ताऱ्यांच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असते. प्रश्न दुसरा, कोण खरे बोलतय? त्यातील प्रश्न अ, प्रकाश वर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात. तर उत्तर आहे चूक. प्रश्न आ, ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते. उत्तर आहे बरोबर. पुढील प्रश्न ई, ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो. उत्तर आहे चूक. प्रश्न ई, कृष्णविवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. तर याचंही उत्तर आहे चूक. पुढील प्रश्न ओ, सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल. उत्तर आहे चूक. पुढील प्रश्न ओ, सूर्याची अंतम अवस्था श्वेतबटू ही असेल. उत्तर आहे बरोबर. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न अ, ताऱ्यांची निर्मिती कशी होते? विद्यार्थ्यांनो उत्तर बघा. पॉइंट पहिला, दीर्घिकातील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागात ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात ज्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. दुसरा पॉइंट, आंतरतारकीय मेघाचा आकार काही प्रकाश वर्ष इतका असतो. तिसरा पॉइंट, एखाद्या विक्षोभामुळे हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊ लागतात. चौथा, या आकुंचनामुळे त्याची घनता वाढत जाते व तसेच त्यांचे तापमानही वाढू लागते व त्यातून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर तेथे अणुऊर्जा निर्मिती सुरू होते. पाचवा पॉइंट,
या अणुऊर्जा निर्मितीमुळे या वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो, म्हणजेच या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो असे आपण म्हणू शकतो. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर की ताऱ्याची निर्मिती कशी होते. प्रश्न आ, ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते? विद्यार्थ्यांनो उत्तर बघा. पॉइंट पहिला, ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्यांचे वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. सेकंड पॉइंट, तारे सातत्याने ऊर्जा देत असल्याने त्यातील ऊर्जा सतत घटत असते. थर्ड पॉइंट, ताऱ्याचे स्थैर्य कायम राहण्यासाठी म्हणजे वायूचा दाब व गुरुत्वीय बल यात समतोल राहण्यासाठी ताऱ्यांचे तापमान स्थिर राहणे आवश्यक असते व तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यात ऊर्जा निर्मिती होणे आवश्यक असते. फोर्थ पॉइंट, ही ऊर्जा निर्मिती ताऱ्यांच्या केंद्रातील इंधन जळल्याने होते. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्यांचा साठा कमी होणे हे आहे. तर बघा, याचं सुद्धा उत्तर आपण अगदी व्यवस्थित मुद्दे वाईज म्हणजेच पॉइंट वाईज दिलेलं आहे. पुढील प्रश्न ई, ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या? उत्तर बघूयात. ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या अंतिम अवस्थेचे तीन मार्ग आहेत. पहिला, सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेले तारे अंतिमतः श्वेतबटू या अवस्थेत येतात. दुसरा, सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन अवस्थेत येतात. आणि तिसरा, सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेले ताऱ्यांचे अंतिमतः कृष्णविवर बनते. प्रश्न ई, कृष्णविवर हे नाव कशामुळे पडले? पॉइंट पहिला, सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेला विशाल तारा जेव्हा उत्क्रांतीच्या टप्प्यात अंतिम स्थितीत जातो तेव्हा या ताऱ्याचे गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते. यामुळे ताऱ्याजवळील सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही, अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. तिसऱ्या पॉइंट मध्ये काय दिलेलं आहे, ताऱ्यावर पडलेला प्रकाशही परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो, यामुळे आपण या ताऱ्यास पाहू शकत नाही व त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसू शकेल. म्हणून या अंतिम स्थितीस कृष्णविवर हे नाव दिले आहे.
पुढचा प्रश्न उ बघणार आहोत आपण. न्यूट्रॉन तारा ही कोणत्या प्रकाराच्या ताऱ्याची अंतिम स्थिती असते? उत्तर, पॉइंट पहिला, सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन या अवस्थेत येतात. 8 ते 25 पट वस्तुमान असलेले तारे, हे तारे महाराक्षसी अवस्थेतून जातात तेव्हा त्यांचा आकार 1000 पटींनी वाढतो. तिसरा, उत्क्रांतीच्या शेवटी होणारा महाविस्फोट खूपच शक्तिशाली असतो. त्यानंतर अशा ताऱ्यांचा केंद्रातील भाग इतका आकुंचित होतो की त्याचा आकार केवळ 10 किलोमीटरच्या आसपास येतो. तर अशा प्रकारे त्या ताऱ्यांची अंतिम स्थिती होते. हे झालं या प्रश्नाचं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न चौथा अ काय दिलेला आहे बघा. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे. तर आता या ठिकाणी मी फॉर रेफरन्स तुम्हाला हे उत्तर देते. तुम्ही तुमचे स्वमत सुद्धा याच्यामध्ये लिहायचं आहे, किंवा तुम्ही तुम्हाला जे माहिती आहेत ते गुणधर्म या ठिकाणी ऍड करू शकता या उत्तरामध्ये. पहिला भाग, मंदाकिनी दीर्घिकेत असणाऱ्या अब्जावधी ताऱ्यांपैकी मी सूर्य एक तारा आहे. माझे स्वतःचे एक कुटुंब असून त्यामध्ये ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू आणि उल्का असे आहेत. माझ्या कुटुंबातील मी एकमेव तारा आहे. पृथ्वीपासून मी जवळ असल्याने पृथ्वीवासियांना मी मोठा दिसतो. प्रत्यक्षात मी एक सामान्य तारा असून माझ्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान असलेले अब्जावधी तारे या आकाशात आहेत. माझे वस्तुमान 2×10^3 kg असून माझी त्रिज्या 6,95,700 किलोमीटर इतकी आहे. माझ्या पृष्ठभागावरील तापमान 5,800 केल्विन असे असून केंद्रातील तापमान 5.1×107 केल्विन आहे आणि माझे वय 4.5 अब्ज वर्ष इतके आहे. तर हे त्याचे गुणधर्म लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा, माझ्या एकूण वस्तुमानापैकी 72% भाग हा हायड्रोजनचा, 26% भाग हेलियमने बनलेला आहे व उर्वरित 2% भाग हा हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूच्या रूपात आहे. माझे आजचे वय 4.5 अब्ज वर्ष
अब्ज वर्ष आहे, माझ्या जीवनकाळातील उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात माझे तांबडा राक्षसी ताऱ्यात रूपांतर होईल व नंतर विस्फोट होऊन पुढे माझे रूपांतर श्वेतबटू या पृथ्वी एवढ्या आकाराच्या लहान ताऱ्यात होईल. तीच माझी अंतिम स्थिती असेल. तर अशा प्रकारे सूर्याचे गुणधर्म हे आपण लिहिलेले आहेत. बघा, अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज आणि अगदी सोपं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, चल पुढचा ब प्रश्न. श्वेतबटू बद्दल माहिती द्या. पॉइंट पहिला, ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे इथे वस्तू आहे रे, वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे व अंतिम स्थितीचे तीन घटक पडतात. यापैकी एका गटातील ताऱ्यांची अंतिम स्थिती ही श्वेतबटू असते. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. ताऱ्यांचे बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते व आतील भाग आकुंचित होतो. या आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकारा इतका होतो. तिसरा, ताऱ्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वी इतका झाल्याने ताऱ्यांची घनता खूप वाढते. त्यानंतर ताऱ्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून असत नाही व तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा असतो. या अवस्थेत तारे श्वेत दिसतात, म्हणजेच पांढरे दिसतात व त्यांच्या लहान आकारामुळे ते श्वेतबटू म्हणून ओळखले जातात. तर ठीक आहे, तर श्वेतबटू बद्दल दिलेली ही माहिती आहे. तर चला, हा झाला आपल्या या धड्याचा स्वाध्याय. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.